स्वातंत्र्य दिन सुंदर आणि सोपे भाषण। आदरणीय प्रमुख पाहुणे महोदय, आदरणीय शिक्षक, पालक आणि माझे सहकारी, मला स्वातंत्र्य दिनांच्या या शुभ मुहूर्तावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो। तो आमचा 77वा स्वातंत्र्य दिन सोहळा होता। आज बरोबर 76 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। आपल्या स्वातंत्र्य लढ्याची गाथा एका दिवसात वर्णन करता येणार नाही। स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा आहे। काही वर्षापूर्वी आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते। ते व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले आणि हळूहळू सर्व काही आपल्याला ताब्यात घेऊन आम्हाला त्यांचे गुलाम बनवले। त्यानंतर अनेक आंदोलने आणि लढाया लढून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। आपल्या देशाच्या शूर युद्धांमुळे आज आपण स्वतंत्र झालो आहोत आणि त्या लोकांना आदरांजली अर्पण करून या दिवस साजरा करतो। स्वतंत्र दिन हा भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक आहे। इतके बोलून मी माझ्या शब्दांना विराम देते। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय।